नमस्कार मित्रांनो, कलर्स ऑफ कोकणच्या या शिमगोत्सव विशेष भागात मी विनय गाडीवकर आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो. तर मग आधीच्या व्हिडिओ तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता आमचा जो संध्याकाळी कार्यक्रम आहे भावईच्या देवळात, तर त्याची रिहर्सल चालू आहे. गेल्या वर्षी पण तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल रिहर्सलचा, पण गेल्यावेळी आम्ही आधी जवळपास तीन दिवस आमची प्रॅक्टिस चालू होती, पण यंदा काही ठरलेलं नव्हतं, त्यामुळे अचानक भयानक चालू झाला. आणि आता आमचा रात्री 10 देवळात कार्यक्रम आहे 10 ते 11 दरम्यान, आणि आता आमचं ठरलं आहे की आता वर्क करूया एक, तर म्हणून आता सगळी गावातली मंडळी जमून ते आता ठरवत आहेत. तर ती मजा बघा, कारण की ते वर्क तर तुम्ही पुढच्या भागात बघणारच आहे. हे सगळं बघण्याची मजा आहे, तिथे नसणार, कारण की ते थोडं पॉलिश असेल सगळं झालेलं आणि इथे ती 1000 वेळा चुकणार आहेत. ते सगळी मजा आहे याच्यात. आपली मावशी बाई गेल्या टाइमली, पण यंदा रिटायर झालेली आहे मावशी बाई. नाही आता मावशी आता परत बनणार मावशी म्हणून. हा हे काय ठरलाय हे होत आमची मावशी दोन तुमचं तुमच्या दोघांचं मी म्हणणार. आज मसुरीचा बाजार आहे तर राजा अजून कुठे दिसत नाही, कुठे राहिली आहे? मी केलंय तया मोर्ड म्हणते का बोलाव ना पण जॅक बोलो फोन करू का माझे नंबर नाही फोन लाव रे भारी तुमका कॅरेक्टर नाही दिला काय हेंका मी काय म्हणणार म्हणणार मी फेटो मिटो बांधून जा आणि यांच्याकडे येऊन फेटे आप्पा तुझा काय गेल्या वेळेचा पात्र हा ए हा म्हणजे जास्तीत जास्त गवळणी निसान दे मजा आहे हे वस्तू रे मला का चल चल एक झालो तर अजून यांचा ठरला नाही गवळण कोण म्हणणार ह्यो एक फिक्सा आणि ती आपली दुसरी म्हातारी गवळण एक फिक्सा बाकी सगळ्यांका जोर जबरदस्तीने फाटवतात साडी नेतात शरण येणार ऐकलं का तेव्हा गवळणी नाही म्हणा गवळणी का नाही ह्यांका गाणं म्हणत ना देवा मस्त गाणं मारल्यानंतर मारल्यानंतर की देव येतो आणि देव ह्यांना काय सांगणार की आता तुमका मारणार बिरणार नाही किंवा तुमका शरीर तेव्हा बोला नंतर डायरेक्ट देव गाणं नाही आता देवाकडे म्हणते त्याच्या आधीची हे गाणं म्हणणार काय करू तुला विनवणी करणार की जेव्हा आमच्यापर्यंत पाठवा ऐकलं का तेव्हाची गाणं म्हणते आज तुम्ही कोण म्हणता ना गवळणी म्हणतो डायलॉग असते काय गवळणच पेंडे कसं सांगणार की तुम्ही ना गर्ल ह्याच्यावर घेतल्याशिवाय तुमचा गाणी समजणार चला सुरुवात करूया रेडी रेडी या घे झलक मारू वडणी घेऊन स्टेप केलेली नाही मन म्हणणार आहे पहिलू मन गण म्हणा
गोंधळ तू कोणाचा पाठ करू नको तुझा तू गोंधळणार ना तू आज मथुरेचा बाजार आहे पण ही राधा आणि चंद्र अजून कुठे राहिलीत काय माहिती हे राधा लगेच दुसऱ्या हाके लगेच अगं हे राधा हिच किती वेळ लागतो काय माहिती काय ग नाही अगं हे राधा अगं आज मथुरेचा बाजार आहे काय करत होतीस तू अजून कुळीत काढत होती होय होय हो डायलॉग असं असे डायलॉग आहे काय करत होती अजून मी कुळीत गेलो होतो कुळीत काढत होती तो पंच पडत कुळीत काढत होती पंच पडत पण तुझी मुलगी ती चंद्रा कुठे राहिली ती येणार होती ना मला काल बोलली होती की मी पण आई बरोबर येणार आहे म्हणून हात मारून बघूया मग बघ ना मग ए चंदा लगेच सुचवलं जवळ मध्ये आई नाही येणार आई आणि मुलगी नाही येणार सेम येणार मैत्री हा आई आणि मुलगी नको ती म्हातारी पडता ना मग आई मुलगी नको जवळ नाही त्या पोरी असते अगं पण ती चंद्र तुझी मैत्रीण मैत्रीण बोल हा तो येत चंद्र पण काल बोलली होती मला कपडे धुताना की मी पण येणार आहे म्हणून मग तिला पण हाक मारून बघूया चल पाटावर कपडे माल बस मागे मागे बघूच नको पण मावशीबाई पण हवी ना आपल्या बरोबर कोणतरी सोबत हो चला मावशी बाईला पण हाक मारली अगं हे मावशी बाई अगं हे मावशी बाई तुम्ही अखंडच पाठी द्यावा मारा तुम्ही काय म्हणते आज मथुरेचा बाजार आहे ना आम्ही तिघांनी बाजाराला जायचंय दही दूध तूप लोणी तयार केलं आहे काल हो जाऊया ना चालेल चालेल मग चल आता तूच पुढे लाग तुला रस्ता माहिती आहे ना तू काजीत ना जायचा हा मग चालेल चला हा गाणं चला मेळा मथुरे बाजारी चाललाय त्या गवळीना पण फार गर्व झालाय तसेच माझे मित्र पेंद्या सुदामा लांगड्या यांना सुद्धा फार गर्व झालाय त्यांचं गर्वहरण करण्यासाठी ही नामी संधी आहे जरा इकडे नाही आता गेले होता आता आता वेगळा काय म्हणतो अरे एवढा वेळ कुठे होतास अरे कुळदास गेले होतो काय करायला कुळीत काढून खणून टाकलंय काय करतो उलटा उलटा मी करून टाकतोय बरोबर बरं मी काय म्हणतो तुला एक नामी संधी म्हणजे चांगलं काम देतोय कसला या रस्त्याने या वाटेने 16 सहस्र गवळींचा मेळा मथुरे बाजारी चाललाय जाईन अरे जाईन ते बरोबर आहे पण आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात ते दूध विक्रीसाठी जातात होय मग काय करत आम्ही त्यांना अडवायचं आणि त्यांच्याकडून कर घ्यायचा मग तो किती होत 16 सहस्र अरे बापरे माझ्या या नका कळत अरे तुला ते जमणार मी सांगतो ना होय होय मग काय किती
ऐकतील म्हणजे काय, तू हवं तर तुझ्या मित्रांना बोलून घे. हा माझे मित्र, हा त्यांना बोलून घे ना. एका एका बाहेर डायलॉग द्या, डायलॉग आलो आपण आपण डायलॉग आपले निर्माण करूया. रंग एकदम भारी भारी आहे मालवणी ना, एकदम काय रे ये लवकर. अरे इल्लय एक बाबा नेपाळी फापरो फापरे भाग म्हणून बघतो. ए फापरे फापरेव गेलो ग. अरे काजी गेलो बोपटा तो गवळ्याने म्हणत होतो. काय म्हणतो? अरे काजी झाला अडकली आवाजच का आलो. मुतुरले काजी खालो त्याच्यामध्ये असा झाला. मुतुरले काजी खाल डीक डीक असताना का डीक. हा तो डीक लागलो गेलो. कार्बन धरलो म्हणता. अरे यो भाया नको होता माझो मित्र आतो. अरे खय काय आता. अरे ओ शावटा आंबा आहे ना. ओ राखणे को काय आता इधर. ओ बापटके भाग मे बडा है आम. ए आंबे ना खाऊच भेटके. नेपाळी आपल्या कोकणातील नेपाळ्यानेच कुळक्षा केले नी अकडे येऊन सगळ्या. ह्यो डायलॉग घेवा डायलॉग कसो म्हणजे नेपाळी आपल्या अकडे भरपूर इलेले. ह्या लोकांपर्यंत जाऊ काय पुढे काय करतो सांगा. ह्या वाटेन गवळ्याने जाणार 16-17 हजार. जाणे जाणेच होणार ना. दूध बी देणार खाऊ. अरे त्यांचा आमचा अडावचा नाही जमेगा. आमको खाणे का जमता तुम्हाला. बरोबर तुझा तू भर काय. हा ए थांब थांब थांब. ह्या ह्याच्यावर का बोलला नाही तो डायलॉग. तो मग ह्यो ह्यो बोल तू काय म्हणायचा. खानिका जमताय त्याच्यावर का मग तुम्ही येऊन खानिका जमताय तुमको इथं राखे. हा असा तुम्हीच कोकण की वाट लगाई असं ह्या तू म्हण तू बन. पण ह्या लक्षात ठेव काहीतरी वाक्य लक्षात ठेव. काय सांगणार आहे का आता. नेपाळी आहे काय गवळ. सगळा नेपाळीच आहे कोकणात. सगळ्या कोकणात नेपाळीच भरला म्हणून सांग. मधून या ना सगळ्या कलमा नेपाळीच भरला. तुम्हीच वाट लावला. हो येऊन तुका देतात आधी खा भर. तुम्ही वाट लावला. तुम्हीच वाट लावला. नेपाळी नेपाळी डायलॉग घे. हे जरा इम्पॅक्ट. हे दोन डायलॉग घे फक्त. चला चला पुढे पुढे चला. डायरेक्टर डायरेक्टर काय प्रेक्षक तुम्ही गवळणी पाठी कशी दिसून पाठी तुम्ही फिरो कसा मिळणार. तुम्ही करतो असे राव दोघजण साहेब. आम्ही दोघजण
लिहिलेली आहेत बरोबर नाही एक एक राहुल असतं हे देवाच्या अगोदरच हा हे मग आता हे पेंदायक निलंगड्या बोलावत जातात ना त्यानंतर लिहिलं मगाशी चांगलंय ना पेंद्या देवांना सांगावे हा पेंद्या देवांना सांगावे ताई जेवले जा येतो होतो ना पटकन रे गेलो एक शेवटचा झालं गेलो फायनल बाजूचा शेवटचा पीस गवळी नाचाचो पीस हो मॉपट चार टोप हँगा लावा